नवीन पनवेल येथील नील हॉस्पिटल मध्ये रविवारी जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांना स्तनपानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. नवीन पनवेल येथील नील हॉस्पिटल मध्ये गेल्या 6 वर्षांपासून दर आठवड्याला गर्भवती महिलांसाठी दिव्य माता बालक या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान रविवारी 7 ऑगस्ट जागतिक स्तनपान दिनाचं औचित्य साधून इंटरनॅशनल इनर व्हील क्लब ऑफ पनवेल आणि नील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला नील हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर शुभदा नील, इंटरनॅशनल इनर व्हील क्लब ऑफ पनवेलचे सदस्य योगा शिक्षक पीटर भाई तसेच गर्भवती महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी गर्भवती महिलांना स्तनपानाचे महत्व तसेच गर्भावस्थेत घेतल्या जाणाऱ्या काळजीविषयीचं मार्गदर्शन केलं तसेच नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी योग साधनेचं काय महत्व आहे ते देखील पटवून दिलं. कार्यक्रमादरम्यान डॉक्टर शुभदा नील यांनी या साऱ्या उपक्रमाविषयीची विस्तृत माहिती दिली. शांती. मी डॉक्टर शुभदा नील, नील क्लिनिकची डिरेक्टर. इकडे आम्ही दर आठवड्याला संडेला दिव्य माता बालक हा कार्यक्रम गेल्या 6 वर्षापासून राबवत आहोत. आज विशेष 7 ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह, इंटरनॅशनल ब्रेस्ट फिडिंग वीक, इंटरनॅशनल इनर व्हील क्लब ऑफ न्यू पनवेल यांच्या सगळ्या मेंबर्सने येऊन आणि नील क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा जागतिक स्तनपान सप्ताह आपण आम्ही इथे सेलिब्रेट केला. त्याच्यामध्ये आम्ही स्तनपानाचं महत्व लोकांपर्यंत पोचलं पाहिजे याच्यासाठी त्यांना काही पॅम्पलेट्स पण डिस्ट्रीब्यूट केले, त्याच्या संदर्भात माहिती पण इथे दिली गेली. त्याच वेळेला आपण आता 18 ऑगस्टला रक्षाबंधनचा कार्यक्रम येणार आहे. तर या रक्षाबंधनचं विशेष महत्व काय आहे, का आपण हा त्योहार दरवर्षी करतो आणि ईश्वरीय रक्षासूत्र याचं महत्व काय आहे, ईश्वर आपली कशी रक्षा करतो याच्याबद्दलचं महत्व आमच्या पनवेल ब्रह्माकुमारी सेंटर्सच्या तारा दिदी यांनी सगळ्यांना समजावून सांगितलं आणि त्याच वेळेला ईश्वराचं हे रक्षासूत्र रक्षाबंधन इथे आपण सगळ्यांना सेलिब्रेट केलं. त्याच वेळेला आपण इथे योगासन त्याचं महत्व काय आहे, नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी एक्सरसाइज आणि योगाचं किती महत्व आहे हे इथे समजवूनच नाही सांगत. इथे प्रात्यक्षिक योगाची आसनं, योगा टीचर जे खास मुंबईहून पीटर भाई इथे येतात आणि दर महिन्याला इथे सेशन्स घेतले जातात. तर आता हा दिव्य माता बालक कार्यक्रम किंवा दिव्य गर्भसंस्कार हे आपल्याला का करायला लागतात. गर्भसंस्कार हा कन्सेप्ट काय नवीन नाही आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. शिवाजी महाराज जन्माला आले कारण जिजाबाईंनी तसे संस्कार त्यांच्यावर केले. तसंच जर आज सगळ्या आई वडिलांनी जर त्यांच्यावर असे संस्कार घडवून घेतले तर येणारं बाळ जे आहे ते नक्कीच संस्कारी असेल. सगळ्यांचीच अपेक्षा असते की माझं बाळ हे दिव्य असावं, विशेष असावं, ते वेगवेगळ्या विशेषतांनी परिपूर्ण असावं. आज तर एकाने सांगितलं की माझं बाळ हे ईश्वरीय गुणांनी आहे ना, जसं भगवान श्रीकृष्णासारखं असावं. आणि सगळ्यांनाच माहिती आहे श्रीकृष्णाचं गायन आहे तर 16 कला संपूर्ण तसं आपल्याला जर बाळ व्हायला पाहिजे असेल तर पहिल्यांदा आईमध्ये ते विशेष संस्कार आले पाहिजे. जसं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण आपल्या बाळाच्या हेअरच्या दृष्टीने आहे ना, जसं कोणी पण गरोदर राहतं तर सगळेजण त्या आईला विशेष काळजी घ्यायला सांगतात, खाण्यापिण्याची काळजी घ्यायला सांगतात, तिला एक्सरसाइज करायला सांगतात, व्यायाम करायला सांगतात, जेणेकरून ती फिजिकली शारीरिकदृष्ट्या सशक्त होईल आणि स्वस्थ राहील. तर येणारं बाळ हे शारीरिकदृष्ट्या सशक्त असेल.